संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। नमस्कार। आत्ता जी आपण दृश्य पाहिलेली आहेत ती बांदा दोडामार्ग राज्यमार्गावरील ही दृश्य आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी सासोलीपासून अगदी वेंगुर्ला मालवणपर्यंत पाईपलाईन नेणार आहे, त्या पाईपलाईनसाठी ह्या मोठ्या प्रमाणात टाक्या आणि त्याचं कार्यालय व्यवस्थापन या ठिकाणी मोरगावच्या अगदी जवळ आहे। मोरगाव आणि डेगवे याच्या मध्यवर्ती भागात या ठिकाणी राज्यमार्गाला लागून सुरू आहे आणि अगदी आज 10 जून असताना अजूनपर्यंत या संपूर्ण इमारतीचं काम सुरू आहे। इमारती ज्या पद्धतीने बांधलेल्या आहेत त्या अगदी राज्यमार्गाच्या बाजूला बांधलेल्या आहेत आणि त्यासाठी पाईपलाईन आणि एकूणच पाईपलाईन ती जोडण्यासाठी इमारतीला जे खोदकाम केलं ते अतिशय धोकादायक आपण पाहू शकतो। हे जे खोदकाम आहे ते अगदी राज्यमार्गाला लागून या ठिकाणी गटार पूर्णपणे बुजून या ठिकाणी काम केलं जात आहे आणि या बांधकामाचा मोठा फटका जो आहे तो राज्यमार्गावरील गटारावर बांधकाम केल्यामुळे आता पावसाळा सुरू होणार आणि संपूर्ण जे पाणी आहे वरील भागाचं मुद्दा म्हणून आमच्या दर्शकांना या ठिकाणी दाखवू इच्छितो कशा पद्धतीने हे बांधकाम केलं जात आहे आणि या संपूर्ण बांधकामाचा जो फटका आहे तो या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता तुम्ही। राज्यमार्गावर संपूर्ण जी ही माती आहे हा ढिगारा आहे तो वाहून जाणार आहे आणि याच्यावर केळी लावणार प्रयत्न जांभ्या दगडाची ही भिंत बांधून वरचं ढासळणारं जो भाग आहे तो रोखण्याचा बांधकाम करण्याचा प्रयत्न आहे। मात्र अतिशय गेल्या 4-5 वर्ष लोकांनी या राज्यमार्गावर एका बाजूने MNGL ची गॅस पाईपलाईन आणि दुसऱ्या बाजूने जीवन प्राधिकरणची ही पाण्याची पाईपलाईन अशामुळे दोन्ही बाजूने रस्ता खोदलेला असताना गटारात रस्ता असताना धोकादायक परिस्थिती लोक प्रवास करत होती। यावर्षी रस्ता सुस्थित झालेला आहे मात्र अशा प्रकारचं गटाराचं व्यवस्थापन आहे ते गटाराचं व्यवस्थापन आणि धोकादायक स्थितीने जे लोक कोण रस्त्याच्या बाजूला खोदकाम करतायत अगदी साईडपट्टी लागून त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचं निर्बंध घालण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केलेलं आहे। आज 10 जून आहे, पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि हा धोधो पावसाळा जर सुरू झाला तर ही संपूर्ण माझ्या मागची आपण माती पाहू शकतो, हा ढिगारा पाहू शकतो, हे पूर्णपणे गटारसुद्धा या ठिकाणी बुजवण्यात आलेलं त्यामुळे सगळा जो हा मातीचा भाग आहे हे गटार आहे हे रस्त्यावर येऊन या ठिकाणी वाहतुकीला मोठा धोका निर्माण होणार आहे आणि निश्चित बांधकाम खात्याचे डोळे नेमके उघडणार कधी कधी लोकांचे जीव गेल्यानंतर बांधकाम खातं जागा होणार आहे का असा संतप्त सवाल प्रवाशातून आणि दोडामार्गवासियातून व्यक्त होत आहे। कारण दोडामार्गवासियांना जिल्हा ठिकाण गाठण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आणि या ठिकाणी त्या पद्धतीने बांधकाम खात्याने लक्ष देणं गरजेचं आहे। दरवर्षी बांधकाम खात्याला माहीत आहे की या रस्त्यावर काय अडचणी आहेत, रस्त्याचे जर गटार व्यवस्थित नसतील तर कुठे कुठे प्रॉब्लेम होणार, गळणेसुद्धा मायनिंगच्या अगदी लगतसुद्धा एक मोठी मोरी आहे, गेली 2 वर्ष या ठिकाणी 2-2 फूट रस्त्यावरून पाणी वाहतं मात्र ती मोरीसुद्धा अद्याप उघडण्यात आलेली नाही। निश्चित बांधकाम खातं करतं काय, लोकांच्या जीवितशी खेळतंय काय, अशा प्रकारचे सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहेत। या दाखवून दिलेल्या घटनेनंतर तरी बांधकाम खात्याचे डोळे उघडतील एवढीच अपेक्षा व्यक्त करणं उचित ठरेल।
आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।